नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता. फंडोरा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आलोय डेन्वर अक्वेरियमला. इथे आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण पाण्यातले इतर प्राणीही पाहणार आहोत. या अक्वेरियम मध्ये स्टारफिश, जेलीफिश, कासव ह्याच्या सोबतच अगदी शार्क सुद्धा आहे. अक्वेरियमचा एंट्रान्स मोठ्या मरीन शिपच्या थीमचा आहे. एंट्रान्सलाच हा 200 वर्षांपूर्वीचा खूप मोठ्या माशाचा सापळा लावलेला आहे. आतमध्ये गेल्यावर मात्र प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या माशाला त्याच्या नैसर्गिक निवासस्थानी जशी परिस्थिती असते तशी परिस्थिती निर्माण करून दिली आहे. इथे असणारा हा टनेल मला फार आवडलाय. पाण्याखाली जाऊन मासे पाहण्याचा फील इथे मिळतो. जवळपास माणसाच्या आकारा एवढे मोठे असणारे स्टिंगरे फिश इथे आहेत. तुम्ही पिराना मूवी पाहिलाय का? त्यात दाखवलेले दात असणारे, झुंडीने माणसांवर हल्ला करून त्यांना खाणारे पिरहाना मासे काल्पनिक नाहीयेत, तर ते खरे आहेत. हो, हे आहेत खरे खुरे रेड बेली पिरहानाज, जे फक्त साऊथ अमेरिकेच्या नद्यांमध्ये सापडतात. इथे या टँक मध्ये तुम्ही काचेच्या डोम मध्ये जाऊनही माशी पाहू शकता. हा आहे सी हॉर्स म्हणजेच पानघोडा. रिबन फिश, स्टार फिश, समुद्राच्या तळाशी सापडणाऱ्या या वनस्पती दिसायला जरी सुंदर असल्या तरी त्या पॉयझनस आहेत. ही जी फुलं दिसतायत त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊन जर एखादा मासा त्यांच्या जवळ आला तर या वनस्पती आपले काटे बाणासारखे सोडून त्याला मारतात. हे आहेत जेली फिश आणि हे आहेत मून जेली फिश. किती सुंदर दिसतायत ना. आणि हा आहे अक्वेरियमचा सर्वात स्पेशल पार्ट, शार्क टँक. इथे जवळपास 5 वेगवेगळ्या प्रकारचे शार्क तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुम्ही त्यांच्या सोबत डायविंगही करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला आधी रिझर्वेशन करावं लागतं. हा आहे स्वॉर्ड फिश. त्याच्या तोंडासमोर लांबलचक तलवार आहे म्हणून त्याचं नाव आहे स्वॉर्ड फिश. या दात असणाऱ्या तलवारीचा वापर हा फिश इतर माशांची शिकार करण्यासाठी करतो. आणि हा आहे या अक्वेरियम मधला मला सर्वात जास्त आवडलेला फिश, लायन फिश. इथे स्टिंगरे फिशचा एक सेपरेट पूल आहे जिथे तुम्ही त्यांना छोटे मासे खायला घालू शकता. OMG, हा माझ्या बोटांना फिश समजून खायला आलाय. या अक्वेरियम मध्ये हा साप काय करतोय असा प्रश्न पडला असेल ना. पण इथे रेन फॉरेस्टचे इम्पॉर्टंट पार्ट असणारे सर्व साप, सरपटणारे प्राणी, बेडू, पक्षी यांच्यासोबतच रेन फॉरेस्ट इकोसिस्टीमचा खूप इम्पॉर्टंट पार्ट असणारा वाघ पण आहे.
ट्रान्सपरंट मासे दिसत आहेत का? अगदी त्यांच्यामधून पलीकडून जाणारा दुसरा मासा सुद्धा दिसतोय. यांना घोस्ट फिश असं म्हणतात. या एक्वेरियमला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला रिझर्वेशन करावं लागतं, ज्याची फी आहे $25 पर पर्सन. जर तुम्ही कधी डेनवर मध्ये आलात तर या एक्वेरियमला नक्की व्हिजिट करा. या एक्वेरियम मध्ये सुंदर सुंदर माशांच्या सोबतच एक खूप छान रेस्टॉरंट सुद्धा आहे, जिथे तुम्ही या छान माशांच्या आजूबाजूला बसून जेवण करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करताना शेजारी असणाऱ्या बेल आयकनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा आपला चॅनल फंडोरा.